तर याकूब मेमनचा दहशतवाद हा कबरीतून जिवंत ठेवण्याचा पेंग्विन सेनेचा प्रयत्न आहे अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे। तर याकूबची कबर भाजप सरकारच्या काळातच झाली असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर पलटवार केला। कसाब सारखं त्याचं दफन समुद्रात का केलं नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। याकूबची कबर भाजप सरकारच्याच काळात झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय आणि भाजपचं खोटेपणाचं राजकारण सुरू असल्याची टीकाही केली आहे। याकूब मेमनला जिवंत टिकवू शकले नाहीत तर याकूब मेमनचा दहशतवाद त्याच्या थडग्यातून कबरीतून जोपासण्याचा हा पेंग्विन सेनेचा कार्यक्रम आहे। मस्तकात आग लावणारी गोष्ट आहे। वानखेडेला उखडवायला तुम्ही गेला होतात ना पेंग्विन सेना, मग या कबरीला उखडवण्याचं काम करणार आहात का? अतिरेकी म्हणून त्याला फाशी दिल्यानंतर त्याची कबर बनवणं गरजेचं होतं का? बॉडी हँडओव्हर करणं गरजेचं होतं का? जसं ओसामा बिन लादेनची दफन हे त्यांनी समुद्रात केलं तसं का नाही केलं? 2015 कोणाचं सरकार होतं नक्की? दुसरी गोष्ट म्हणजे BMCची NOC लागते कुठच्याही कब्रस्तानमध्ये दफन करायच्या आधी, ती का घेतली नव्हती? तिसरी गोष्ट म्हणजे 18 महिन्यांनंतर बॉडी रोटेट करायला लागते, तेही झालं नव्हतं। ते 2016 होतं, ते 2016 केंद्रात आणि राज्यात कोणाचं सरकार होतं? आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कब्रस्तान आहे ते प्रायव्हेट आहे, तिथे काडी मात्र संबंध म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा नाही आहे। आरोप ठीक आहे, आरोप आता काय राजकीय निवडणुका जवळ आल्या असं वाटतंय म्हणून आरोप व्हायला लागलेले आहेत, पण तथ्यहीन आरोप करणं, असे खोटे आरोप करणं ज्याच्यातून समाजात काहीतरी वेगळं निर्माण होऊ शकेल, हे कितपत योग्य राज्यकर्त्यांसाठी? मला वाटतं हा त्यांनी विचार करणं गरजेचं आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे